विद्यार्थी मित्रांनो, SYVA स्पेशल पेपर 1 वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अर्थात पाश्चात्य राजकीय विचार या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण निकोलो मॅकियाव्हेली या विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण नवीन विचारवंताच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपला चौथा नवीन विचारवंत आहे जॉन लॉक. जॉन लॉकचा जो अभ्यास आपल्याला करायचा आहे तर त्याचे तीन विचार आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासासाठी आहेत. पहिला विचार आहे त्याचा निसर्गावस्थे संबंधीचे विचार, स्टेट ऑफ नेचर म्हणजे निसर्गावस्थेचं स्वरूप. त्याचा दुसरा विचार आहे नैसर्गिक हक्क नॅचरल राईट्स. आणि त्याचा तिसरा विचार आहे सामाजिक कराराचा सिद्धांत थिअरी ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट. असा तीन विचार आपल्याला त्याचे समजून घ्यायचे आहेत जॉन लॉकचे. तर त्याचे हे विचार समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला अगोदर त्याचा जीवन परिचय करून घ्यायचा आहे. आजच्या तासाला आपण मॅकियाव्हेलीचा जीवन परिचय करून घेणार आहोत. त्याचा जीवन काळ जो आहे 1632 मध्ये त्याचा जन्म झालेला आहे आणि 1704 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचा जो आपण जीवन परिचय समजून घेणार आहोत तो काही भागांच्या मध्ये समजून घेणार आहोत जॉन लॉकचा. त्याचं व्यक्तिगत जीवन, त्याच्या काळातली परिस्थिती, त्यानंतर त्याचं सार्वजनिक जीवन, त्याचं ग्रंथलेखन आणि त्याच्यावर पडलेले वेगवेगळे प्रभाव विचारवंतांचे असतील किंवा राजकीय नेत्यांचे असतील किंवा कुटुंबातले असतील. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये आपण आजच्या तासाला त्याचा जीवन परिचय करून घेणार आहोत. तर सुरुवात करूया त्याच्या व्यक्तिगत जीवनापासून. 29 ऑगस्ट 1632 मध्ये इंग्लंडमधल्या रिंगटनमधल्या एका गावामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. त्याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्याचे वडील हे कायद्याचे जाणकार होते, सुप्रसिद्ध वकील होते आणि सुखी कुटुंबातला तो मुलगा होता. सुखी कुटुंबात त्याचा जन्म झालेला आहे. त्याचं प्राथमिक शिक्षण घरीच झालेलं आहे. प्राथमिक शिक्षणासाठी त्याला शाळेत जायला लागलेलं नाही. 1647 साली तो सार्वजनिक शाळेमध्ये गेलेला आहे. त्यानंतर 1652 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी त्यानं ऑक्सफर्ड शहरातल्या ख्रिस्त चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यानंतर 1656 मध्ये त्याने BA ची डिग्री घेतलेली आहे आणि 1660 मध्ये त्यानं MA चं शिक्षण आपलं पूर्ण केलेलं आहे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मध्ये. त्यानंतर 1660 ऑक्सफर्डची MA ची पदवी घेतल्याच्या नंतर किंवा पदव्युत्तर शिक्षण त्याचं झाल्याच्या नंतर 1661 मध्ये तो ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला लागला. त्यानं अरेबिक भाषा, ग्रीक भाषा, संस्कृत भाषा, तत्वज्ञान अशा विविध विषयांचा ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये अभ्यास केलेला होता. तर तो ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ग्रीक भाषा आणि तत्वज्ञान यांचा प्राध्यापक म्हणून काम करत होता. परंतु लॉकला अध्यापनामध्ये फारसा रस नव्हता आणि म्हणून तो काही काळ त्यानं तिथं नोकरी केली प्राध्यापकाची आणि त्यानंतर तो चर्चमध्ये काही काळ गेला. त्यानंतर त्याने वैद्यक शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि वैद्यकीय व्यवसायाला त्यानं सुरुवात केली. त्याला वैद्यकीय व्यवसायाची आवड होती. त्याने जे विचार मांडलेले आहेत ते विविध क्षेत्रातले विचार मांडलेले आहेत. तो खूप मोठा विचारवंत होता. म्हणजे विविध क्षेत्रात जसं अरिस्टॉटलने अनेक क्षेत्रातले विचार मांडले त्या पद्धतीने लॉकनं पण राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, धर्मशास्त्र किंवा अध्यात्म अशा वेगवेगळ्या विषयांच्या मध्ये विचार मांडलेले आहेत. तर त्याच्या आयुष्याला जे वळण लागलं हे 1666 मध्ये लागलेलं वेगळं वळण लागलेलं आहे. म्हणजे 1666 पर्यंत त्याचं जीवन हे व्यक्तिगत जीवन होतं, परंतु 1666 मध्ये तो सार्वजनिक जीवनामध्ये आला. तो कसा आला सार्वजनिकमध्ये
तर व्हिग पक्षाचा जो प्रमुख होता नेता होता तर लॉर्ड ऍशले हा व्हिग पक्षाचा जो नेता आहे त्याच्याशी जॉन लॉकचा परिचय झाला. आणि लॉर्ड ऍशलेशी परिचय झाल्याच्या नंतर 1668 मध्ये त्याने लॉर्ड ऍशलेच्या पोटाची शस्त्रक्रिया केली आणि तिथून पुढे त्याची लॉर्ड ऍशलेशी आणखी दृढ मैत्री झाली आणि या लॉर्ड ऍशले बरोबरच्या मैत्रीचा जॉन लॉकला खूप फायदा झालेला आहे. त्याचं सार्वजनिक जीवनाची सुरुवातच लॉर्ड ऍशलेच्या मैत्रीपासून झालेली आहे आणि लॉर्ड ऍशलेच्या मैत्रीमुळे तो सार्वजनिक जीवनात आला आणि सार्वजनिक जीवनात आल्याच्यामुळे त्याला अनेक सरकारी पदांचा पण लाभ झालेला आहे. तर दुसरा राजा चार्ल्स जो होता या दुसरा चार्ल्स राजाच्या दरबारामध्ये लॉर्ड ऍशले हा एक महत्वाचा व्यक्ती मानला जात होता. त्यामुळं त्याचा राजकीय लाभ लॉर्ड ऍशलेच्या मैत्रीचा हा जॉन लॉकला झालेला आहे. लॉर्ड ऍशलेच्या सहवासामुळं त्याला जॉन लॉकला सार्वजनिक व्यवहारांची माहिती झालेली आहे, राजकारणाची माहिती झालेली आहे, तसंच त्याला व्यक्तिगत प्रतिष्ठेची पण प्राप्ती ही लॉर्ड ऍशलेच्या सहवासामुळं झालेली आहे. 1673 पर्यंत त्याने दोन राजकीय पदं भूषवलेली आहेत. त्यानंतर 1681 मध्ये लॉर्ड ऍशलेवर राजद्रोहाचा आरोप ठेवला गेला आणि लॉर्ड ऍशलेला अटक झाली. त्यामुळं जॉन लॉकने हॉलंडला आश्रय घेतला आणि लॉर्ड ऍशलेने पण देश सोडून हॉलंडला तो गेला. तर या जॉन लॉकवर लॉर्ड ऍशलेचा त्याच्या विचारांचा मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. तसंच त्यानं 1668 ते 1675 या काळामध्ये जॉन लॉकने वसाहतवादाला विरोध केलेला आहे. वसाहतवादाला विरोध करण्याचं कारण असं आहे की 1675 नंतर इंग्लंडमध्ये जी भयंकर प्लेगची साथ आली, या प्लेगच्या साथीच्या नंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था ढासळली, इंग्लंडची अर्थव्यवस्था कोसळली आणि त्याचं विश्लेषण जॉन लॉकने असं केलं की हा जो वसाहतवाद आहे इंग्लंडचा, जगभर इंग्लंडचं जे साम्राज्य होतं इंग्लंडच्या राजाचं, तर हे वसाहतवाद किंवा ह्या वसाहती यामुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था धोक्यात आली असा निष्कर्ष जॉन लॉकने काढलेला आहे. त्यानंतर 1683 ते 1704 हे जे 1704 त्याचा मृत्यू झाला, तर 1683 ते 1704 हा त्याच्या आयुष्यातला जॉन लॉकच्या अत्यंत सर्जनशील असा काळ आहे. याच काळामध्ये त्यानं आपलं ग्रंथलेखन केलेलं आहे. त्याचा मृत्यू हा 28 ऑक्टोबर 1604 मध्ये झालेला आहे. आता हे त्याचं व्यक्तिगत जीवन समजून घेतल्याच्या नंतर पुढे या व्याख्यानाच्या भागामध्ये आपण त्याच्या काळातल्या परिस्थितीचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे ब्रिटनमध्ये जॉन लॉकच्या काळामध्ये कोणती परिस्थिती होती. तर 1642 मध्ये इंग्लंडमध्ये यादवी युद्ध झालं. हे यादवी युद्ध कोणामध्ये झालं? राजाचं सैन्य विरुद्ध पार्लमेंटचं सैन्य, असं दोन सैन्यांच्या मध्ये यादवी युद्ध झालं. आणि या यादवी युद्धामध्ये हा जो जॉन लॉक होता याने या जॉन लॉकच्या वडिलांनी पण या युद्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याचा प्रभाव हा या लॉकवर झालेला आहे. त्यानंतर लॉकला त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक विवेकी, प्रेमळ आणि विश्वासू मित्र मिळाले. त्याचा परिणाम असा झाला की त्यानं मनुष्य स्वभाव संबंधीचे जे विचार मांडलेले आहे ते सकारात्मक विचार मांडलेले, म्हणजे मनुष्य स्वभावाचं त्याने चांगलं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 1685 साली दुसरा जेम्स राजा हा सत्ताधीश बनला. परंतु 1685 ला सत्तेवर आलेला हा जो दुसरा जेम्स राजा आहे हा मनमानी कारभार करायचा आणि तो मनमानी कारभार करत असल्याच्यामुळं इंग्लंडमध्ये क्रांतीचे वारे व्हायला लागले आणि जॉन लॉक हा व्हिग पक्षाचा पुढारी बनला. व्हिग पक्ष हा असा पक्ष आहे की ज्या पक्षानं इंग्लंडच्या रक्तविहीन राज्यक्रांतीचं नेतृत्व केलेलं आहे आणि म्हणून या रक्तविहीन राज्यक्रांतीच्या नेत्यांच्या मध्ये जॉन लॉक हा एक नेता होता. तसंच पुढे ह्या रक्तविहीन राज्यक्रांतीच्या नंतर दुसरा जेम्स राजा जो होता यानं इंग्लंड सोडलं
आणि त्यानं सिंहासनाचा आणि देशाचा त्याग केल्यामुळे इंग्लंडचं सिंहासन रिकामं झालं आणि म्हणून पार्लमेंटनं जनतेनं इंग्लंडच्या रिकाम्या झालेल्या सिंहासनावर हॉलंडची राणी मेरी आणि राजा विल्यम्स यांना आणलं इंग्लंडमध्ये आणि त्या राजपदावर बसवलं. मग क्रांती करून रक्तविहीन राज्य क्रांती करून लोकशाही आणून पार्लमेंट स्थापन करून पुन्हा एकदा राजेशाही आणली का तर नाही, तर अनियंत्रित राजेशाहीची सुरुवात झाली. म्हणजे इंग्लंडचा जो दुसरा जेम्स राजा होता हा अनियंत्रित सत्ताधीश बनलेला होता आणि म्हणून त्याला 1688 क्रांतीनं सत्तेवरून घालवल्याच्या नंतर जो दुसरा हॉलंडवरून आयात केलेला बोलावलेला मेरी आणि विल्यम्स हे जे राजे त्यांनी बोलवले आणि त्यांना राजपद दिलं तर ती मर्यादित राजेशाही होती, म्हणजे नाममात्र राजेशाहीची सुरुवात झालेली आहे. तर जॉन लॉकची जी मतं बनलेली आहे, जे विचार बनलेले आहे, तर तो असं म्हणतो की लोकांना सरकारला विरोध करण्याचा अधिकार आहे. जर सरकार लोकांच्या हितासाठी काम करत नसेल, लोकविरोधी काम सरकार करत असेल, तर अशा लोकविरोधी सरकारला विरोध करण्याचा आणि त्या सत्ताधीशांना सत्तेवरून घालवण्याचा अधिकार हा लोकांना आहे, असं जॉन लॉक म्हणतो. हा जो त्याचा विचार आहे हे त्या परिस्थितीचं अपत्य आहे, कारण त्याच्या कार्यकाळामध्ये रक्तविहीन राज्यक्रांती होऊन अनियंत्रित राजाला सत्तेवरून घालवलेलं आहे, नियंत्रित राजेशाही आलेली आहे, पार्लमेंटच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, लोकशाहीचा विकास होत आहे. थोडक्यात काय की परिस्थितीतून त्याचे विचार लोकशाहीला अनुकूल बनलेले आहेत. त्याचे वडील जे होते हे प्रसिद्ध वकील जसे होते तसे ते पार्लमेंटच्या सैन्यामध्ये 1642 त्याने राजाविरुद्ध लढाई पण केलेली आहे, त्यामुळं त्याचे वडील हे राजेशाहीचे कट्टर विरोधक होते जॉन लॉकचे. तसा जॉन लॉक पण वर त्यांचा परिणाम झाल्यामुळं, प्रभाव पडल्यामुळं जॉन लॉक पण राजेशाहीचा विरोधक बनलेला आहे, अनियंत्रित राजेशाहीचा विरोधक आणि लोकशाहीचा समर्थक तो बनलेला आहे. पुढे प्युरिटन पंथ जो आहे, या प्युरिटन पंथाचा पण जॉन लॉकवर प्रभाव आहे आणि प्युरिटन पंथाच्या प्रभावातून त्याचे विचार हे राजाला विरोधी बनलेले आहेत, राजेशाहीला विरोध त्याने प्युरिटन पंथाच्या वैचारिक प्रभावातून केलेला आहे. आता या व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आपण जॉन लॉकवर पडलेले वेगवेगळ्या विचारवंतांचे प्रभाव. तर त्याच्यावर पहिला प्रभाव जो आहे तो प्रामुख्याने ब्लॅकस्टोन, हुकर आणि हेरिंग्टन या विचारवंतांचा जास्त प्रभाव हा जॉन लॉकच्या विचारांवर पडलेला आहे आणि काहीसा प्रभाव ह्युगो ग्रोशियस आणि हॉबचा पण पडलेला आहे. आणि हॉबचा जो सामाजिक कराराचा सिद्धांत आहे हा पुढे जॉन लॉकने स्वीकारलेला आहे. यावरून आपल्याला हॉबचा जॉन लॉकवरच्या विचारांचा प्रभाव, विचारांवर असलेला प्रभाव दिसतो. तर हा प्रभाव जो आहे वेगवेगळे, तर राज्यक्रांतीचा प्रभाव त्याच्यावर आहे. राज्यक्रांतीच्या 1688 रक्तहीन राज्यक्रांतीच्या प्रभावातून त्याच्या लॉकच्या मनामध्ये संसदेविषयी आदर निर्माण झालेला आहे, तो संसदेचा समर्थक बनला, तो लोकशाहीचा समर्थक बनला. तसंच 1688 क्रांतीच्या मध्ये जी संसदेनं नागरिक हक्कांची सनद निर्माण केलेली आहे, राजाकडून मान्य करून घेतलेली आहे, राजा आणि पार्लमेंट, लोक आणि राजा यांच्यात जो करार झाला त्यानुसार नागरिकांच्या हक्कांची सनद, बिल ऑफ राईट्स आणि मॅग्ना चार्टा यांच्यामुळे काय झालेलं आहे की नागरिकांच्या हक्कांच्या विषयी तो समर्थक बनलेला आहे. म्हणजे लोकांचे स्वातंत्र्य, समता किंवा अन्य जे काही मानवी हक्क, नागरी हक्क व्यक्तीचे आहेत त्याचा तो समर्थक बनलेला आहे. म्हणजे क्रांतीचा प्रभाव हा त्याच्या विचारांवर असलेला आपल्याला दिसतो. तसंच राजावर संसदेचं नियंत्रण असावं हाही विचार त्यातून, त्या क्रांतीच्या प्रभावातून लोकचा पुढे आलेला आहे. त्याच्यावर हॉबचा प्रभाव आहे. हॉबचा प्रभाव कसा आहे, तर
हॉब्ज असं सांगतो की राज्य मानव निर्मित आहे आणि लॉक पण सांगतो की राज्य ही संस्था ही नैसर्गिक नाहीये, मानव निर्मित आहे. कारण त्याच्यापूर्वी जे वेगवेगळे विचारवंत होते, काही विचारवंतांनी राज्य हे दैवी असल्याचं सांगितलं आणि अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केला. अरिस्टॉटलने राज्य नैसर्गिकपणे विकसित झालेले असं सांगितलं, परंतु हॉब्जनं राज्य सामाजिक करारातून निर्माण झालेलं असं सांगितलं आणि त्याचा प्रभाव लॉकवर असल्यामुळं लॉकनी पण सामाजिक करार सिद्धांत सांगितलेला आहे. फरक एवढाच आहे की लॉकचा जो सामाजिक करार सिद्धांत आहे हा नियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार आहे, तर हॉबचा सामाजिक करार सिद्धांत हा अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार आहे. जसा हॉबचा प्रभाव आहे तसा रुसो मॉन्टेस्क्यू यांचा पण प्रभाव जॉन लॉकवर पडलेला आहे आणि त्याच्यातूनच रुसो मॉन्टेस्क्यूच्या प्रभावातूनच तो लोकशाहीचा समर्थक बनलेला आहे. तसंच या प्रभावातून राज्याची कार्य काय असावीत तो विचार त्याने मांडलेला आहे. म्हणजे शांतता सुव्यवस्था राखणं आणि लोकांच्या हिताची काळजी घेणं हे राज्याचं कर्तव्य आहे, काम आहे असं तो सांगतो. त्यानंतर त्याच्यावर त्याच्या वडिलांचा पण प्रभाव आहे. त्याचे वडील संसदेच्या सैन्यामध्ये लढाई लढलेले आहेत राजाविरुद्ध आणि म्हणून राजेशाही ही मर्यादित असावी आणि लोकांच्या हातामध्ये पार्लमेंटच्या हातामध्ये अधिक अधिकार असावेत असा त्याचा विचार त्यातून पुढे आलेला आहे. त्यानंतर त्याच्यावर लॉर्ड ॲशलेचा पण प्रभाव फार मोठ्या प्रमाणात पडलेले आहे. आपण सुरुवातीला त्याच्या व्यक्तिजीवनाचा परिचय करून घेताना पाहिले तर लॉर्ड ॲशले हा लोकशाहीचा समर्थक होता, व्यक्ती स्वातंत्र्याचा समर्थक होता, लोकांच्या अधिकारांचा समर्थक होता आणि म्हणून लॉर्ड ॲशलेची जी तिसरा विल्यम्स राजा जो लोकांनी नंतर सत्तेवर बसवला क्रांतीच्या नंतर, तर हा लॉर्ड ॲशलेचा मित्र होता हा राजा. तसंच या जॉन लॉकची पण या तिसऱ्या राजाशी मैत्री झालेली आहे, तिसरा विल्यम्स राजाशी. त्यानंतर त्याच्या काळातील जी युरोपातली परिस्थिती होती या युरोपातल्या परिस्थितीचा पण प्रभाव हा हॉब्जवर पडलेला लॉकवर पडलेला आहे. तर रॉबर्ट फिल्मर यानं राजाच्या दैवी सत्तेचा सिद्धांत मांडलेला होता आणि फिल्मरच्या या राजाच्या दैवी सत्तेचा सिद्धांत असा सांगतो की राजा देवानं पाठवलेला आहे आणि देवानं राजा पाठवला असल्याच्यामुळं देवाच्या आधारामुळे राजाच्या सर्वोच्च सत्तेला लोकांनी मान्यता द्यावी अशा पद्धतीने लॉर्ड रॉबर्ट फिल्मरनं अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केलेला आहे. याच्या उलट हॉब्जनी दैवी सत्ता नाकारलेली राजाची. त्याचं असं म्हणणं आहे की राजा हा सामाजिक करारातून आलेला आहे असं हॉब्ज सांगतो. मात्र जरी दैवी सिद्धांत नाकारला असला हॉब्जनी तरी पण किंवा सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला असला हॉब्जनी तरी पण हॉब्ज देखील अनियंत्रित राजसत्तेचाच पुरस्कर्ता आहे आणि म्हणून पुढे हे दोन्ही रॉबर्ट फिल्मरचाही अनियंत्रित राजेशाहीचा विचार लॉकनी नाकारला. हॉबचा सामाजिक करार सिद्धांत स्वीकारला परंतु अनियंत्रित राजेशाहीचा सिद्धांत मात्र किंवा विचार मात्र लॉकनी नाकारलेला आहे. युरोपमध्ये जे प्रबोधनाचं युग चालू झालेलं होतं मॅक्युलीच्या काळापासून सुरू झालेलं होतं, तर जवळपास 200-150 वर्षाचं हे अंतर आहे या दोन विचारवंतांच्या मध्ये, मॅक्युली आणि लॉक यांच्या मध्ये. परंतु हा एक मोठा दीर्घकाळ प्रबोधनाचा युरोपामध्ये राहिलेला आहे. मध्ययुगाचा शेवट करून आधुनिक युगाची सुरुवात करण्याचा हा मोठा कालखंड आहे, हा संक्रमण काळ आहे. त्याला प्रबोधनाचं युग म्हटलं जातं, त्याला रेनेसान्स म्हटलं जातं, त्याला धर्मसुधारणेचा काळ असं म्हटलं जातं, त्याला भांडवलशाहीचा उदयाचा काळ म्हटलं जातं, त्याला उदारमतवादाच्या उदयाचा काळ म्हटलं जातं, त्याला लोकशाहीच्या निर्मितीचा काळ म्हटलं जातं. तर हा जो प्रबोधनाचं युग आलं युरोपामध्ये त्यातून राजेशाही नियंत्रित करण्यात आली आणि ह्या जी लोकशाही क्रांती इंग्लंडमध्ये झाली ह्या व्याख्यानाचा समारोप आपण आता करूया. तर या व्याख्यानाचा सारांश आपल्याला असं सांगायचं आहे की ज्या परिस्थितीमध्ये जॉन लॉक घडला, ज्या परिस्थितीमध्ये
जॉन लॉकवर वेगवेगळे प्रभाव पडले, तो काळ हा लोकशाहीला अनुकूल होता, राजेशाही नियंत्रित करण्याचा काळ होता आणि व्यक्तीला स्वातंत्र्य, पार्लमेंटला स्वातंत्र्य, व्यक्तीच्या हक्कांची सनद असा तो सगळा काळ होता. त्यामुळं ही जी इंग्लंडची रक्तहीन क्रांती झालेली आहे, या रक्तहीन क्रांतीला तत्वज्ञानाचा आधार, तत्वज्ञानाचा पाया, वैचारिक पाया पुरवण्याचं काम हे इंग्लंडमध्ये जॉन लॉकने केलेलं आहे. आणि म्हणून इंग्लंडच्या लोकशाहीच्या प्रस्थापनेमध्ये या जॉन लॉकचा वैचारिक योगदान त्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण जॉन लॉकचा जीवन परिचय समजून घेतला, त्याच्यावरचे विविध प्रभाव समजून घेतले. तर मित्रांनो, आपण पुढच्या तासाला जॉन लॉकचे नैसर्गिक अवस्थेसंबंधीचे, निसर्गावस्थेसंबंधीचे विचार समजून घेणार आहोत. धन्यवाद.